कोल्हापूर शहरामध्ये पावसानं काहीशी विश्रांती घेतली असली तरी पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अद्याप वाढ आहे. 30 होताना आपल्याला पाहायला मिळते. पंचगंगा नदीची पाण्याची पातळी ही सध्या 47.7 इंचांपर्यंत पोहोचलेली आहे. मात्र राधानगरी धरणाचे जे स्वयंचलित दरवाजे आहेत हे अद्यापही उघडलेले आहेत. 4 दरवाजांमधून जो विसर्ग आहे तो भोगावती नदीपात्रामध्ये होतोय आणि पुढे भोगावती नदी ही पंचगंगा नदीला येऊन मिळते. त्यामुळे पाणी जे या ठिकाणी पाण्याची जी वाढ होते ती संत गतीने होत असली तरी कोल्हापूरकरांच्या नजरा या राधानगरी धरणावरची जे दरवाजे आहेत स्वयंचलित त्याकडे लागलेले आहेत. कारण पाण्याच्या पातळीमध्ये संत गतीने वाढ होते मात्र पाणी उतरायचं नाव घेत नाही. अलमट्टी धरणामधून नेमका किती विसर्ग केलेला आहे या संदर्भात नागरिकांना शंका आहे. कारण प्रशासन सांगते की 3 लाख क्युसेक्स पाण्याचा विसर्ग आहे तो होतोय. मात्र असं असलं तरी पाण्याचा निचरा आहे तो होत नाही. मग नेमका किती विसर्ग आहे तो अलमट्टी धरणामधून होतोय असा देखील प्रश्न नागरिक करत आहेत. जो कोल्हापूर शहराच्या पूर्वेला जो महामार्ग आहे पुणे बंगलुरू महामार्ग हा महामार्ग एखाद्या धरणाप्रमाणे काम करतोय आणि त्याचा फुगवटा आहे तो कोल्हापूर शहरामध्ये येत असतो. त्या संदर्भात नेमकं केंद्र सरकार काय निर्णय घेतं याचा प्रश्न देखील कोल्हापूरकर या ठिकाणी विचारताना आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.